केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या भाऊचा धक्का ते मांडवा या रोरो सेवेसाठी मांडवा इथल्या टर्मिनल आणि जेटीचं काम अंतिम टप्प्यात आहे. पुढच्या महिन्यात हे काम पूर्ण होऊन ही बारमाही प्रवासी वाहतूक सेवा सुरू होणार आहे. केंद्र सरकारच्या सागरमाला प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात भाऊचा धक्का ते मांडवा अशी प्रवासी रोरो सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी मांडवा बंदरात सर्व सोयींनी युक्त टर्मिनल उभारण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे. या प्रकल्पाचं 95% काम झालं असल्याची माहिती महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डानं दिली आहे. साधारणतः 50 ते 100 व्हेकल आपले मुंबईवरून रोरो बोटीने मांडव्याला येतील. यांचा ट्रॅव्हल टाईम 40 ते 45 मिनिटात हे येतील आणि जे आपलं 1,500 ते 1,650 किलोमीटरचं मुंबई दक्षिण मुंबईपासूनचं अलिबागपर्यंतचं जे अंतर आहे ज्याला आपण बरेच टोल आणि ट्रॅफिक जाममधून आणि प्रदूषण करत यावं लागतं सहन करत ते मिनिमाइज होऊन 45 मिनिटावर रिड्यूस होईल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला 135 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. रोरो सेवेमुळे बारमाही प्रवासी तसंच वाहनांची वाहतूक शक्य होणार आहे. 5 महिने पर्यटक अजिबात येतच नाहीत मोठी बंद असल्यामुळे. त्याच्यामुळे जर रोरो सर्व्हिस जर चालू झाली तर आत्ता जे पर्यटन आहे ते अगदी 100% पर्यटनाला म्हणजे वर्षभर पर्यटन वाढेल इथे. त्यानिमित्त लवकरात लवकर चालू व्हावे आणि जेणेकरून कोकणातल्या लोकांना रोजगार चांगला मिळावा अशी अपेक्षा आहे आमची. दरम्यान ज्या ठिकाणी बोटी उभ्या राहणार आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गाळ साचतो त्यामुळे बारमाही वाहतुकीबाबत प्रवाशांना शंका आहे. मात्र संपूर्ण अभ्यास करूनच प्रकल्पाची उभारणी करण्यात आल्याचं मेरीटाईम बोर्डानं सांगितलंय. या रोरो सेवा सुरू होण्यापूर्वी रस्त्याची कामं व्हायला पाहिजेत तर त्याचा चांगला फायदा होऊ शकेल. आणि एकंदरच ह्या परिस्थितीचा इथला आजूबाजूचा परिसर पाहता ह्या परिसरामध्ये गाळ भरला जातो असं अनुभव आहे आणि या ठिकाणी गाळ भरण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे ही सेवा कुठपर्यंत कितपर्यंत टिकेल आणि कुठपर्यंत चालेल याबद्दल मला तरी शंका आहे. हा ब्रेक वॉटर सुद्धा CWPRS तज्ज्ञांकडून डिझाईन करून घेण्यात आलेला आहे. याची डिझाईन अशा प्रकारे करण्यात आली आहे की कुठल्याही प्रकारचा फ्लो डिस्टर्ब होणार नाही आणि फक्त आपल्याला एप्रिल मे मध्ये जो म्हणजे मतलई वाऱ्यांचे मारे असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला इथे ट्रँक्युअल कंडिशन मिळत नाही त्या अनुषंगाने डिझाईन करण्यात आलेलं आहे आणि इथे सिल्टेशन होणार नाही. तसंच इथे रेग्युलर बोटींची मूवमेंट असल्यामुळे आत्ता जे ड्रेसिंग होईल तो ड्राफ्ट मेंटेन राहील भविष्यात. हा प्रकल्प सुरू झाल्यास कोकणात जलवाहतुकीचं पर्व पुन्हा नव्यानं सुरू होणार आहे. सोबतच पर्यटन वाढीलाही चालना मिळणार आहे. प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.